विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपला वाढदिवस असेल त्यावेळेस आपली आई अगदी आपल्या प्रेमभराने आपली ओवाळणी करते. त्याचप्रकारे रक्षाबंधन असेल तर आपली बहीण प्रेमभराने आपली ओवाळणी करते, म्हणजेच काय, आपले औक्षण करते. तर आज आपण सैनिकांचे औक्षण करणारे कवयित्री इंद्रसंत यांची औक्षण ही प्रसिद्ध कविता पाहणार आहोत. औक्षण बघा, औक्षण कवयित्री आहेत इंद्रसंत, सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्गप्रेमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे मेंदी आणि गुर्जर, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, कितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचप्रकारे शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर या औक्षण या कवितेमध्ये कवयित्री इंद्रसंत यांनी कोणता भावार्थ व्यक्त केला बघा. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रसूत कवितेतून व्यक्त केले आहे. तर या कवितेमध्ये आपले जे देशवासी आहेत ते देशवासीय या सैनिकांचे औक्षण करत आहेत आणि औक्षण करताना त्या जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना येतात, निर्माण होतात, त्या भावना त्या कवितेने या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. प्रथम कविता आपण वाचन करू बघा. नाही मुठी मध्ये द्रव्य माहीत नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवळशी शान. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराची, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाधड्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. अशा प्रकारे सुंदर अशी कवयित्री इंद्रसंत यांची औक्षण ही कविता आहे. तर आता या कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी सुखाने झोप घेतो याचे कारण म्हणजे सैनिक आपल्या देशाच्या सीमेवरती अगदी डोळ्यांना तेल घालून त्या ठिकाणी पहारा देत असतात. अगदी आपला सुखी संसार बाजूला ठेवून, संसार त्याग करून ते देशवासियांसाठी त्या ठिकाणी तत्पर असतात. प्रसंगी आपल्या शत्रुपक्षाने जर आपल्या देशावरती आक्रमण केले तर ते आक्रमण ते सहजरित्या परतवून लावतात आणि आपल्या देशाला ते सुरक्षित ठेवतात. अशा प्रकारे या सैनिकांनी देशसेवा हीच ईश्वरसेवा हे व्रत अंगीकारलेले असते आणि हे सैनिक अशा प्रकारे आपली आपल्या देशाची उत्तम प्रकारे सेवा करत असतात. या सैनिकांची औक्षण करणारी ही कविता आहे. तर ज्यावेळेस हे देशवासीय त्या सैनिकांचे औक्षण करतात तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कोणत्या भावना येतात त्या भावना कवित्रीने या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. तर कवित्री या ठिकाणी काय म्हणतात, नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त. तर कवित्री त्या पहिल्याकडे म्हणजे काय म्हणतात की आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्या हातामध्ये, आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही आहे, आमच्याकडे संपत्ती नाही आहे, संपत्तीच्या माध्यमातून आम्ही तुझे प्रेम व्यक्त करू शकत नाही. नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. आता या ठिकाणी द्रव्य म्हणजे पैसा, द्रव्य 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 म्हणजे पैसा.
शिरे मध्ये म्हणजे नसांमध्ये शिरे मध्ये म्हणजे नसांमध्ये सामर्थ्य 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 म्हणजे बळ बघा पहिले कडे मध्ये कविता काय म्हणतात नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त काय करावे करेना नाही कष्टाचे सामर्थ्य कवयित्री या ठिकाणी म्हणतात की आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे संपत्ती नाही आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही त्याचप्रकारे आमच्या शिरेमध्ये सुद्धा रक्त शिल्लक राहिलेलं नाही आम्हाला तुझी कौतुक करायचे आहे परंतु काय करावे हेच आम्हाला कळत नाही आमच्या कष्टाचेही सामर्थ्य नाही पुढे बघा जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान तुझ्या शेवटे गाते पुढे त्याची केवळ ही शान आता जीव जीव ओवाळावा जीव ओवाळणे म्हणजे जीव कुर्बान करणे जीव ओवाळणे जीव ओवाळणे जीव ओवाळणे म्हणजे जीव कुर्बान करणे आणि शौर्य गाथा म्हणजे पराक्रमाची गाथा शौर्य गाथा शौर्य गाथा म्हणजे पराक्रमाची गाथा आणि शान शान म्हणजे लौकिक शान म्हणजे लौकिक तर या ठिकाणी कवी म्हणतात की आम्हाला तुझ्यावरती जीव ओवाळून टाकावा असे वाटते आणि तुझ्यावरती आम्ही जीव ओवाळून टाकला तरी सुद्धा आमचा जीव हा तुझ्या पुढे खूप लहान आहे क्षुद्र असा आहे जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान तुझा पराक्रम तुझी महती तुझा मोठेपणा हा खूप मोठा आहे तू खूप महान आहेस आणि तुझ्यावरती जरी आम्ही जीव ओवाळून टाकला तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुझ्या पुढे हा आमचा जीव खूप लहान आहे तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवळ ही शान हा शौर्य गाथा म्हणजे पराक्रमाची गाथा तर तुझे शौर्य तुझे पराक्रम हे खूप मोठे आहे आणि त्या आमच्या जीवाची तुझ्या शौर्य गाथेपुढे अगदी छोटीशी अशी शान आहे वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे धडाधडे तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे आता घोंगावे म्हणजे प्रचंड आवाज आहे घोंगावे 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 म्हणजे प्रचंड आवाज येणे बंबारा म्हणजे गोळीबार बंबारा बंबारा म्हणजे गोळीबार कल्लोळ म्हणजे लोट कल्लोळ 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 म्हणजे लोट धडाडत्या म्हणजे आग ओकणाऱ्या धडाडत्या 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 म्हणजे आग ओकणाऱ्या जिद्दीचे जिद्द म्हणजे धाडस जिद्द जिद्द म्हणजे धाडस तर ज्यावेळेस युद्ध चालू असते तर त्यावेळेस सगळीकडे धुराचे लोट पसरले असतात तोफा धडत असतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे प्रकारे खूप मोठा असा आवाज त्या ठिकाणी होत असतो वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे तर हे सैनिका तुझ्यापुढे म्हणजे ज्यावेळेस युद्धजन परिस्थिती असते त्यावेळेस आकाशामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारे आवाज होत असतो गोळीबार होत असतो धुराचे लोट पसरलेले असतात आणि अशा कठीण प्रसंगीसुद्धा तू न घाबरता त्या प्रसंगाला सांभाळ जातोस तू त्या ठिकाणी धाडस दाखवतोस आणि जिद्दीचे पाऊल टाकून त्या प्रसंगावरती तू मात करतोस अशा प्रकारे तू त्या ठिकाणी पराक्रम गाजवतोस विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस युद्धजन परिस्थिती असते त्यावेळेस अतिशय कठीण प्रसंगांना त्या ठिकाणी सैनिकांना सांभाळ जावं लागतं सगळीकडे धूर पसरलेला असतो तोफा धडधडत असतात आणि त्या प्रसंगातून हा सैनिक जिद्दीचे पाऊल टाकत असतो सन 14 डिसेंबर 1971 प्रसंग आहे बघा सन 14 डिसेंबर 1971 साली श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये 6 सेबरजेट विमानांनी हल्ला केला ही विमानं शत्रुपक्षाची होती
आणि त्या ठिकाणी अचानक हल्ला झाला होता आणि त्या ठिकाणी निर्मलजीत शेखा हे त्या ठिकाणी कार्यरत होते आणि अचानक त्या ठिकाणी हल्ला केल्यामुळे त्यांना सुद्धा काय करावे हे कळत नव्हते आणि ज्यावेळेस त्या सहा विमानांनी त्या ठिकाणी हल्ला केला तर त्यावेळेस त्या विमानांमुळं त्या ठिकाणी संपूर्ण ध्वजाची लोट पसरत होते आणि त्या प्रसंगातून काय करावे हे त्या निर्मलजीत शेखा यांना कळत नव्हते. विमान कसे उड्डाण करेल या ठिकाणी शंका होती, परंतु त्या कठीण प्रसंगी सुद्धा त्या निर्मलजीत शेखांनी त्या ठिकाणी विमानांचे उड्डाण केले आणि त्या सहा विमानांना, शत्रूची सहा विमानं होती, त्या विमानांना त्या ठिकाणी पळवून लावले. या ठिकाणी त्या निर्मलजीत शेखा यांना वीरमरण आले, परंतु त्यांनी त्या सहा विमानांना पळवून लावले. अशा प्रकारे प्रत्येक सैनिक आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी लावत असतो. अशा प्रकारे त्या सैनिकाचं आपल्या देशासाठी असे उत्तुंग असे कार्य असते. बघा पुढच्या कड्यामध्ये कविता काय म्हणतात, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. दौड, दौड म्हणजे आगेकूच, दौड 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 म्हणजे आगेकूच. डोळे भरून पाहणे म्हणजे ममत्वाने कौतुकाने पाहणे, डोळे भरून पाहणे, डोळे भरून पाहणे. डोळे भरून पाहणे म्हणजे ममत्वाने कौतुकाने पाहणे. तर तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. पाजळावी म्हणजे पेटवावी, पाजळावी म्हणजे पेटवावी, पाजळावी. तर कवती काय म्हणतो बघा, ज्यावेळेस अशा प्रकारे तुझी विजयाची दौड चालू असते तर त्यावेळेस आम्ही तुझ्या या विजयाची दौड डोळे भरून पाहतो आणि त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि हे अश्रू, या अश्रूंची ज्योत आम्ही तुझ्यासाठी पेटवतो. तुला त्या ठिकाणी अश्रूंच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो. कवती काय म्हणतात की ज्यावेळेस तुझी विजयाची दौड त्या ठिकाणी चालू असते तर त्यावेळेस आम्ही तुझी ही विजयाची दौड जिथेची पाहून तुझे आम्ही डोळे भरून पाहतो आणि त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि त्या अश्रूंची ज्योत तुझ्यासाठी आम्ही पेटवतो. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी आणि अशा प्रकारे असंख्य त्या ठिकाणी या डोळ्यातील आसवांची ज्योती तुझ्यासाठी आम्ही पेटवतो. पुढे बघा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. असंख्य म्हणजे अगणित, असंख्य 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 म्हणजे अगणित, राखण म्हणजे रक्षण, राखण राखण म्हणजे रक्षण. दिन दुबळ्या म्हणजे गरीब, दिन दुबळ्या म्हणजे गरीब, दिन दुबळ्या म्हणजे गरीब. तर या शेवटच्या कड्यामध्ये कविता काय म्हणतात बघा, तर डोळ्यात ठेवणाऱ्या या ज्योती तुझ्या दर्शन करण्यासाठी अगदी तत्पर आहे. तुझ्या दर्शन करण्यासाठी आम्ही या अश्विनी ज्योती सतत तेवळ ठेवत आहोत आणि तुला अगदी अक्षय त्या ठिकाणी आशीर्वाद त्या ठिकाणी तुला आम्ही देत आहोत. प्रेमभराने तुझ्या आम्ही या ठिकाणी ओवाळणी करत आहोत. तर या कवितेमध्ये कवयित्री इंद्रजंत यांनी काय सांगितले, आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे संपत्ती नाही, आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, आमच्या शिरेमध्ये रक्तसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. आम्हाला तुझे कौतुक करायचे आहे, परंतु ते कौतुक कसे करावे हे आम्हाला समजत नाही. आमच्या कष्टाचीसुद्धा सामर्थ्य नाही. आम्हाला तुझ्यावरती जीव ओवाळायचा आहे, परंतु जरी तुझ्यावरती आम्ही जीव ओवाळून टाकला तरीसुद्धा तो जीव तुझ्यापुढे खूप लहान आहे, खूप क्षुद्र असा आहे. तुझी शौर्याची गाथा, तुझे पराक्रम हे खूप मोठे आहे आणि या पराक्रमापुढे त्या जीवाची शान ही खूप लहान आहे. ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असते त्यावेळेस खूप मोठा आवाज त्या ठिकाणी होत असतो, उदराचे लोट पसरलेले असतात आणि अशा प्रसंगी मोठ्या मोठ्या धडाडत्या तोफा त्या ठिकाणी दिसून येतात आणि या कठीण प्रसंगीसुद्धा तू त्या ठिकाणी जिद्दीचे पाऊल टाकतोस आणि त्या ठिकाणी धाडस दाखवून त्या ठिकाणी तू विजय प्राप्त करतोस आणि अशा प्रकारे तुझी जी विजयाची दौड आहे ती आम्ही डोळे भरून पाहतो. त्यावेळेस आम्ही तुझी ही विजयाची दौड डोळे भरून पाहतो त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात आणि
त्या अश्रूंची ज्योत आम्ही तुझ्यासाठी देव ठेवतो, त्या अश्रूंची ज्योतीने तुला आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि अशा प्रकारे या डोळ्यात ठेवणाऱ्या असंख्य युथी तुझे रक्षण करण्यासाठी तत्पर आहेत. ही भारतीय दिनदुबळी जनता या असंख्य युथीच्या माध्यमातून तुला प्रेमभराने पवाळते आहे. आणि ही भारतीय जनता तुला अक्षय आयुष्याचे त्या ठिकाणी वरदान देत आहे. तर अशा प्रकारे या कवितेचा आशय आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. या कवितेवरील कठोर तुम्हाला लिहायची आहे. धन्यवाद.